पाऊस कोसळायला लागला. खाली भिजणारी लहान मुलं त्या सूक्ष्म थेंबाला दिसली आणि सुरू झालं मानवासारखं स्वाभाविक पण व्यावहारिक प्रश्नांचं युद्ध. चिंबथेंबा, विचार तुझ्या अंतःकरणाला. आपण कधी भिजलोय का कधी आपल्याच पावसात? आपण कधी बागडलोय का कधी आपल्याच डोहात? पाहिलंय का कुठून पडतोय आपण? पाहिलंय का कुठं विलीन होतोय आपण? पाहिलाय का आपला जन्मसोहळा? अनुभवल्यात का आपल्या मृत्यूवेदना? आपणच एका शांत थेंबाचे टपोऱ्या थेंबात रूपांतर झालं आणि मग अंतःकरणातून आवाज आला. मित्रारे, पाऊस आपला नव्हताच त्यात भिजायला. आपलं होतं ते फक्त ओलेपण अनुभवायला. आपला होतं तो फक्त स्पर्श त्या मातीशी सुगंध द्यायला. आपलं होतं ते फक्त कोसळणं पंचतत्वांचं अस्तित्व दाखवायला. आपला जीवन प्रवास तो केवढा रे. पण एक मात्र निश्चित, आपला जन्म झाला तेव्हा या पृथ्वीचा सोहळा झाला, म्हणून आपला मृत्यू पुन्हा जन्म घेण्यासाठी झाला. आता एका शांत नवोदित सूक्ष्म थेंबाची प्रश्नांची उत्तरं करोडो थेंबांना उत्तरं देऊन गेली. रुसव्याच्या काळ्या ढगातनं सांत्वनाचा पाऊस कोसळला आणि अचानक कर्तव्याची जाणीव झाली.